दोन हजार एकोणीस सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आधारित चेकमेट हाऊ द बी जे पी वॉन अँड लॉस्ट महाराष्ट्र हे पुस्तक सध्या चांगलंच आहे सुधीर सूर्यवंशी लिखित या पुस्तकात त्यावेळी पडद्यामागे घडलेल्या अनेक गोष्टींविषयी गोप्यस्फोट केले आहेत या पुस्तकातील एक किस्सा पुढे आला आहे यामध्ये शरद पवार आणि संजय राऊत यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर झालेल्या गुप्त भेटीत भाजपला धक्का द्यायचा प्लॅन कसा आखला याचा खुलासा करण्यात आला आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला त्या दिवशी शरद पवार मुंबईतील त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली यावेळी पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विरोधी बाकावरती बसणार असं स्पष्टपणे सांगितलं या पत्रकार परिषदेनंतर शरद पवार त्यांच्या पत्नीसह पुण्याच्या दिशेला रवाना झाले मात्र मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर जाताना पनवेलजवळ मॅकडोनाल्ड्सच्या आउटलेटजवळ पवारांनी आपली गाडी थांबवली त्या ठिकाणी संजय राऊत पवारांची वाट पाहत थांबले होते त्यानंतर संजय राऊत पवारांच्या गाडीत बसले त्यानंतर पवारांची गाडी पुण्याच्या दिशेनं निघाली राऊतांची ही गाडी त्यांच्या पाठोपाठ येत होती शरद पवार आणि संजय राऊत यांच्यात तळेगाव टोल नाक्यापर्यंत सुमारे तासभर चर्चा सुरू होती यावेळी राऊत यांनी आपण एकत्रित येऊन भाजपाला सत्तेबाहेर ठेवू असा प्रस्ताव पवारांसमोर मांडला जेणेकरून स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं शिवसेना मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण होईल राऊतांच्या या प्रस्तावावर शरद पवार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी बोलण्याचं कबूल केलं मात्र तुम्हीही राज्यातील काँग्रेस नेत्यांशी बोलायला सुरुवात करा अशी सूचना पवारांनी राऊतांना केली यानंतर तळे तळेगाव टोल नाक्याजवळ संजय राऊत पवारांच्या गाडीतून उतरले आणि पुन्हा आपल्या गाडीनं मुंबईकडे रवाना झाले मुंबईत आल्यानंतर संजय राऊत तातडीनं उद्धव ठाकरे यांना भेटले त्यांनी पवारांशी झालेली बोलणी उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातली त्यानंतर ठाकरे यांनी पत्रकार परिषद पार पाडली निकालानंतरच्या पत्रकार परिषद उद्धव ठाकरे यांचा आक्रमक पवित्रा पाहून भाजपही आवाक झाली होती या दरम्यान मुंबई आणि पुण्यातील एका पत्रकारालाही संजय राऊत आणि शरद पवार यांच्या भेटीची कल्पना नव्हती दोन्ही ठिकाणी पत्रकार नेत्यांच्या घरासमोर ठाण मांडून बसले होते मात्र शरद पवार आणि राऊतांनी मुंबई पुणे एक्सप्रेस मार्गावर कोणालाही पत्ता न लागू देता बोलणी अटपल्याचा सुगावा कोणालाही लागला नव्हता असा दावा या पुस्तकात करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट तिचा जागर न्यूज